खरं तर पैसे जवळ नसायचेच तेव्हा म्हणून मी पायीच चालायचो. जवळपास 3 किलोमीटर पायी चालत गेलो आणि आदिनाथ बुक डेपोमध्ये पोहोचलो. तेव्हा मी स्पर्धा परीक्षा देत होतो. जवळपास तेव्हा 10-11 वाजले असतील. दुकानात थोडी गर्दी होती. त्याला हळूच आवाजात बोललो मी, अहो काका, 2 परत गेलो मी पण मला पुस्तक नाही मिळालं, पण यावेळेस तरी मिळेल ना. ते काहीही न बोलता मागे वळले आणि दुकानात पुस्तक शोधू लागले. तेवढ्यातच माझं लक्ष एका शाळकरी मुलीवर गेलं. अंदाजे ती 5-6 वर्गात असेल. ती पेन्सिल घेण्यासाठी दुकानात आली होती. तिच्या समोर 4-5 पेन्सिल ठेवल्या होत्या आणि तिच्या हातामध्ये एक लीडची पेन्सिल होती. त्या पेन्सिलची किंमत 20 रुपये होती, पण तिच्याकडे 10 रुपयेच होते. तिची ती लीडची पेन्सिल घेण्याची खूप इच्छा होती, पण जवळ 10 रुपयेच असल्यामुळे ती पेन्सिल घ्यावी तरी कशी. त्या पेन्सिलला निळखून पाहून झाल्यानंतर तिने ती पेन्सिल त्या दुकानदाराला परत केली आणि ती 5 रुपयाची नटराजची पेन्सिल घेऊन शाळेकडे जाण्यास निघाली. तेवढ्यातच तो दुकानदारही माझं पुस्तक घेऊन आला. मी ते पुस्तक घेऊन दुकानाबाहेर निघालो तर होतो, पण मनामध्ये काही वेगळंच सुरू होतं. मी पुन्हा त्या दुकानात परत आलो. तीच पेन्सिल घेतली जी त्या मुलीने त्या दुकानदाराला परत केली होती आणि त्या मुलीच्या शाळेच्या दिशेने चालू लागलो. ती जास्त दूर गेली नव्हतीच. तिला मी आवाज दिला, ती थांबली. मी खिशातून पेन्सिल काढली आणि तिच्या समोर ठेवली. ती पेन्सिल बघताच तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. पण तिने ती पेन्सिल घेण्यास नकार दिला. मी तिला रिक्वेस्ट केली, असं समज की हे माझ्याकडून तुला गिफ्ट आहे. असा सगळा आमचा संवाद झाला आणि नंतर तिने ती पेन्सिल घेतली. पण त्यानंतरही ती मला तिच्या जवळ असलेले 5 रुपये देऊ लागली. मी हसतच तिला नकार दिला आणि आपल्या वाटेने चालू लागलो. खरं तर ही गोष्ट सांगून मी किती दानी आहे हे मला तुम्हाला दाखवायचे नाही. गोष्ट सांगायचं तात्पर्य असं होतं की आनंद आणि पैशाचा तेवढा काही संबंध नाही. तिला फक्त 20 रुपयाची पेन्सिल देऊन मला जो आनंद मिळाला, जे समाधान मिळालं, तेही काही वेगळंच होतं. तर तात्पर्य हेच की आनंदी रहा आणि इतरांना आनंद द्या. धन्यवाद.